प्रत्येक मराठी माणसाच्या जिभेवर रेंगाळणारे नाव म्हणजे हॉटेल विठ्ठल कामत। आम्ही देतो स्वादिष्ट जेवण आणि खमंग नाश्ता। स्वच्छता आणि शुद्धता हीच आमची खासियत। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचा आजार आटोक्यात आला होता, परंतु नागरिकांनी त्याचे योग्य पालन केले नसल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली। त्यामुळे पंढरपुरात होणारी माघी यात्रा देखील प्रशासनाने रद्द केली आहे। परंतु पंढरपूरमध्ये नियमित हजार भाविक येत असून अशा भाविकांच्या गर्दीतून कोरोनाला रोखण्यासाठी नगरपालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत। सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने भाविकातून जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारे देखील प्रयत्न केल्याचे आपणास पाहावयास मिळते। पंढरपूर आरोग्य विभाग व मलेरिया विभागातर्फे आपल्या सर्व पंढरपूरकरांना तसेच पंढरीत दाखल झालेल्या सर्व भाविक भक्तांना जाहीर आवाहन करण्यात येते की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी मास्कचा वापर करावा, तसेच सामाजिक अंतर पाळावे, सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकणे टाळावे, त्याचप्रमाणे आपले हात स्वच्छ धुतल्याशिवाय आपले नाक तोंड व डोळे यांना स्पर्श करू नये। सर्दी ताप खोकला ही लक्षणे असल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत। स्वतःला व इतरांना आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी मास्कचा वापर करा। मास्क कंपल्सरी आहे, मास्क अनिवार्य आहे। मास्क विना मास्क वाल्याला पोलीस 500 रुपये पर्यंतचा दंड करू शकतात। त्यामुळे स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करा।